तिरोडा पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित बी बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा होत असल्याचे जाणवत आहे. काल दिनांक 13/6/2024 आमचे प्रतिनिधी यांनी कृषी कार्यालयात भेट दिली असता सर्व प्रकार लक्षात आले. शेतकरी सकाळपासून कृषी कार्यालयात येतात, उन्हा तनात उभे राहून आपल्या नावाच्या प्रतीक्षेत असतात, पण कृषी कार्यालयातील अधिकारी आपलीच मनमानी करून आपल्या ओळखीच्या व्यक्तीला सामुग्री पुरवितात आणि आलेल्या शेतकऱ्याला खाली हाताने परत पाठवतात. त्यामुळे शेतकरी हलाकान झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या प्रकरणात आक्रोश पाहायला मिळत आहे. काल पण काही माझं काम नाही झालं, आज पण नाही झालं सर. कालची रोजी आजची रोजी आणि आपले काम धंदे सोडून सर इथं आला सर. ना काम नाही होत आहे सर, ना फालतू लोकांचे काम होत आहेत सर. मागे येऊन सारी फॉर्म देत आहेत आणि परमिट उचलत आहेत सर, ना बीजा घेत आहेत सर. ना मी कालपासून इथं जागत आहोत सर. सर मैं 11 तारीख से मैंने डिस्पेच में मैडम के पास एक अर्जी लगाया था, मैंने धान बिजाई के लिए. 11 तारीख से मैं 3 दिन से घूम रहा हूँ सर. आज 13 तारीख 12 बजे से मैं यहाँ भूखा पैसा हूँ. सर बोल रहे हैं कि तुम्हारा फार्म नहीं दिख रहा है, तुम्हारा नाम नहीं है, तुम्हारा नंबर नहीं, कुछ नहीं है. डबल जाके मैंने ऑनलाइन आम्रपाली में किया और बाद में क्या बोल रहे हैं कि अभी मेरे हिसाब का समय है, मैं कुछ कर नहीं सकता, बाद में कल आओ. हम रोज डे टू डे अगर किसान आएंगे तो हमारा पेट्रोल गया, हमारा पानी गया, कुछ गया, साइकिल से आते हैं, हमारे को पैसे जो उठाने पड़ते ये भर के देंगे बताओ मेरे को? नहीं ना, तो हमारे को कुछ एक्शन लेना है सर. ऐसी से कुर्सी सहायक रहे या कोई भी है, कोई अधिकारी रहे, सुधरेंगे नहीं, बिल्कुल सुधरेंगे. जब तक हमारे एकता एक किसान की नहीं होंगी तब तक सामने वाले सुधरेंगे नहीं. हमारे को एकता करना है, अपने किसान किसानों की एक गरज की जरूरत है. ऊपर से हम एक रहेंगे तब जाके कुछ अच्छा काम होगा. जैसा इन्होंने अभी बताया पंचायत समिति कृषि विभाग के अधिकारियों की जो काम के प्रति हलगर्जी है ये तो है ही, लेकिन मैं शासन को कहना चाहूँगा कि ये जो किसानों को मूर्ख बनाने की यह योजना है. अभी मैं तालुका कृषि अधिकारी कार्यालय में गया था, इसका रेट है 1010 धान की 25 किलो की बैग का मार्केट में रेट है 800 रुपये, शासन लिखती है 1150 और कृषि विभाग उस पर सब्सिडी दे रहा है तालुका कृषि अधिकारी कार्यालय में 25%, यानी वो 775 में सब्सिडी के साथ मिल रही है, यानी वहाँ किसान के 25 रुपये बच रहे हैं और यहाँ यहाँ 1150 में से 50% की अनुदान है, यहाँ मिल रहा है 575 रुपये, यानी 225 रुपये एक किसान का यहाँ पे अनुदान एक बैग पे मिल रहा है. किसी किसान को एक बैग मिल रही है, किसी किसान को दो बैग मिल रही है. अब ये लोग दो दो तीन तीन दिन से यहाँ पर आए हैं, ये गरीब मजदूर किसान लोग हैं, 250-300 रुपये रोजी कमाने वाले. अब बताओ ये 3 दिन से आ रहा है, इसकी 300 रुपये रोजी के साथ 900 रुपये इसका लॉस हो गया, 25 रुपये इसका पेट्रोल पानी अलग, यानी शासन जितनी अनुदान नहीं दे रही है उससे ज़्यादा नुकसान किसानों का कर रही है. तो मेरा प्रश्न इन अधिकारियों से तो है ही, लेकिन सबसे बड़ा मैं अपराधी मानता हूँ शासन को. मैं यहाँ 11 बजे से आया हूँ, एक फार्म को मेरे को दो बोरी धान मिले, एक फार्म इन्हें दबा के रखे, 2 बजे नाम निकला कि वो भी फार्म दबा लेने अधिकारियों ने, और पीछे से फार्म है वो ले रहे और हम चिल्ला डोरी हमारी कोई सुनवाई नहीं दे रहे. कारण मजे कसा है, आता समझा अपने कड़े जो वाटप है हा वाटप एक वेस हो, आणि एका वेळेस सगळ्या शेतकऱ्यांना एका वेळेस माहिती एकाच वेळेस जाते, त्या कारणाने शेतकऱ्याची गर्दी होत जाते. गर्दी झाल्यानंतर आपल्याला वाटतानी काही शेतकरी मागे पुढे होतात आणि गर्दी केल्यामुळे काय होते, आणि गर्दी केल्यामुळे आपण एकच माणूस असल्यामुळे किंवा आम्हाला लिहायला लागतो, एक लिस्ट राहते, लिस्टवरही तिथं आपले परमिट नंबर घालायचे असते आणि परमिटवरही लिहायचं राहते, त्याचं रेटही तपासून पाहावं लागते, त्यामुळे थोडंसं विलंब लागते. तर जर गर्दी झाली, खूप गर्दी झाली समजा, आणि जास्त कास्तकार आले, तर एका दिवशी जर समजा 100 कास्तकार मॅक्झिमम निघू शकतात, आणि 100 वर जर आले तर काही लोकांना पुढच्या दिवसासाठी आम्ही पाचारण करतो. नाही तर आम्ही फार्मच्या जसं काही आमच्याकडे डिस्पॅचमधून डाकमधून फार्म येतात ना, त्यांची आम्ही सिरियली अगोदर लिस्ट बनवतो, पूर्ण सिरियली लिस्ट बनवल्यानंतर सिरियलीच घेतो आम्ही. पण कधी कधी काय होतात, लाभार्थी जे समजा अगोदरचे लाभार्थी राहतात ते जर उशीर आले तर नवीन लाभार्थी येतात. नाही पहा पहा त्याचं कसं आहे, आता जे 2-3 दिवसाचे आहेत, 10 किंवा 11 तारखेला काही लोक फॉर्म टाकतात 11 तारखेला, बरोबर आहे, आणि मग तो 11 तारखेचा फॉर्म डिसेंबरमध्ये येतो आमच्याकडे 13 तारखेला.
मग त्याला का वाटते का डिस्पॅचमधून आला का फॉर्म, आला का फॉर्म अशी विचारणा केली जाते आमच्याकडे. मग तो डिस्पॅचमधून आपल्याकडे एक दिवसाच्या अगोदर काही येत नाही तो फॉर्म. त्याच्यामुळे त्यांना असं भास होतो का नाही बाबा मी कालही गेलो होतो आजही गेलो होतो पण मिळालं नाही अशा या यामुळे त्यांना विलंब लागू शकतो. नाही 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 लिस्ट लिस्ट आम्ही तयार करतो त्याच लिस्टप्रमाणे द्यायला पाहिजे. नाही नाही लिस्ट पाच शंभर लोकांचं असेल कसं सर. नाही नाही लिस्टप्रमाणे देतो आम्ही आणि मॅक्झिमम पहिल्या दिवशी लिस्टप्रमाणे येतातही लोक पण दुसऱ्या दिवशी कोणत्या लोकांना विलंब होतो काय होतं ते मागे पुढे होतात. आता आमच्याकडे 10-11-12 तारखेचे आले आहेत काही काही लोक. आज आमच्याकडे 8 तारखेचे आले आहेत 9 तारखेचे आले आहेत त्यांचे पाव दिलं 12 तारखेचे येणं जाणं चालू होतात हे फॉर्म आजचे आजही काही फॉर्म आले. आता आल्यानंतर काय होते जर एखाद्या वेळेस गर्दी कमी झाली आणि एखाद्याला म्हटलं की बाबा आता साहेब तुमच्याकडे फॉर्म आलेला आहे हा दिसून राहील त्यांना सुद्धा आम्ही देतो आणि त्याच्यामुळे मग आम्हाला लिहायला विलंब लागतो मग लिस्ट बोलावतो अजून त्याची. नाही नाही तसं काही नाही आहे समजले का. आता जी मग परिस्थिती सांगितली तुम्हाला का 3 दिवसाचा काही विलंब होण्याचं कारण सांगितलं तोच कारण आहे माझ्या.